नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12:00 च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शिर्डीतून एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. शिर्डीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. सोने येथे हे रास्ता रोको आंदोलन सुरू असून 18 गावांमधील नागरिक रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्याचं या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळतंय. आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. 18 गावांमधील नागरिक एकत्र येत रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले आहेत. करज गाव पाणी योजना सुरू करावी अशी प्रामुख्यानं मागणी या आंदोलकांची आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली या गावकऱ्यांचं हे रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. तर शिर्डी शिंगणापूर हा रस्ता या आंदोलकांनी अडवलेला आहे, त्यामुळे शनि शिंगणापूरला जाणाऱ्या भक्तांचे निश्चितच हाल होत आहेत. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरील अधिक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. हरीश, प्रामुख्यानं या रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची काय मागणी आणि सध्याचं त्या ठिकाणचं काय वातावरण? स्वाती, सोनई तालुक्यातलं करज गाव पाणी योजना आहे जी 18 गावांना पाणी पुरवठा ज्या योजनेतनं करण्यात येतो, मात्र ती गेल्या अनेक वर्षापासून ही योजना बंद आहे. त्यामुळे या गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. एकतर उन्हाळ्यामध्ये यांना प्यायला पाणी नव्हतं, अनेक वर्षापासून पाणी मिळत नाहीये, यांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कुठेतरी ही योजना आता चालू करावी ही मागणी घेऊन शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे सोनई या ठिकाणी हा सगळा रास्ता रोको सुरू आहे. शेकडो लोक या सगळ्या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेत. मात्र शिर्डी शिंगणापूर रस्ता अडवल्यानं शिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांचे देखील या ठिकाणी मोठे हाल होताना बघायला मिळत आहेत. कॉफी अगदी प्रशासनाकडून कोणकोणते अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून या रास्ता रोको आंदोलनाची कशा पद्धतीने दखल घेतली जाते त्या संदर्भात काही कळू शकले का? या रास्ता रोकोच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांना निवेदन दिली जात होते. तहसीलदार असतील, मंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना सगळ्यांना या रास्ता रोकोच्या संदर्भात आंदोलनाच्या संदर्भात निवेदन दिली गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहेत, अधिकारी आलेले आहेत. मात्र पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. हरीश, आणखीन एका महत्वाच्या बातमी संदर्भातले तपशील आपल्याकडून जाणून घेणार आहोत.